पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे आमीन. तुझा आत्मा पाठव म्हणजे त्यांना नवजीवन मिळेल आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांचे हृदय प्रकाशमय करतोस. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंदी जीवन जगता येईल. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चाताप निधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझे आशास्थान आहे. सर्व वस्तूपेक्षा तू माझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो. तू आनंदपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. त्या प्रेमामुळेच मी तुला दुखवल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. आमीन. पोप साहेबांच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधकारणांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये बापूच्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उतराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या विनंती कर. पिता पुत्र व पवित्र आत्मा यास गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमीन. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देव माते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडचणीत आमच्या विनंत्या विहरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटपासून तू आमचं सदैव बचा कर. हे सदासायनी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावी देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. कामवासनेचा मोह टाळण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकरू ख्रिस्त स्वीकारण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझे ख्रिस्ती कर्तव्य, जीवनव्यवस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणी सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझ्या मन परिवर्तनाचा निर्धार तडीच नेण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळवण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मरणावेळी आनंद जीवनात प्रवेश मिळवण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर.
जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळवण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून सदा साईने माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व दयाळू देवा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियमने आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावे असे तू योजलेस. तिच्या मध्यस्थेने आम्ही पापप्रसंगातून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. आमेन. आभार व विनंत्या. हार्ट ब्लॉकेजपासून मुक्त मिळाल्याबद्दल धन्यवाद. तसेच मुलाचं वरदान मिळाल्याबद्दल आभार. ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल आभार. बोर्ड एक्झाम्समध्ये चांगले मार्क मिळाल्याबद्दल आभार. एका ॲक्सिडेंटपासून प्रभूने त्यांना वाचवलेलं आहे म्हणून आभार. एका व्यक्तीने लोन दिले होते, पण पैसे दिले होते, ते परत त्यांना मिळालेलं आहे म्हणून आभार. काही विनंत्या. मेंटल डिसऑर्डरपासून मुक्तता मिळावी म्हणून, ब्रेन क्लॉटपासून मुक्तता मिळावी म्हणून, मुलाचं वरदान मिळावं म्हणून, मोरोकोचं ट्रिप सुरक्षित व्हावं म्हणून, नेगेटिव्ह PCR रिपोर्ट्स यावे म्हणून, लंग व ब्रेस्ट कॅन्सरपासून मुक्ती मिळावी म्हणून, सक्सेसफुल हार्ट सर्जरी व्हावी म्हणून, मुलाची प्रसूती व्हावी म्हणून, रेकन्सिलिएशन म्हणजे समजोता घरामध्ये यावं म्हणून, तसेच सर्व मोहापासून मुक्तता मिळावी म्हणून, चांगली एखादी व्यक्ती जीवनसाथी मिळावी म्हणून, पॉयलेटचं जॉब मिळावं म्हणून, हेमरेज झालेला आहे व्यक्ती ती कॉमनमध्ये आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू की ते लवकरात लवकर प्रभूने त्याने बरं करावे. तसेच प्रार्थना करूया, एक व्यक्ती 3 महिन्यापासून ICU आहे, त्यांना प्रभूने मुक्ती द्यावी. किडनी स्टोनपासून मुक्ती मिळावी म्हणून, पेन्शन रिकव्हरी लवकरात लवकर व्हावी म्हणून, हिप ऑपरेशन यशस्वी व्हावं म्हणून, आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार यावं म्हणून आणि चांगले जॉबसाठी विनंती केली आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जीवनात चांगला निर्णय घ्यावा व करिअरमध्ये यशस्वी मिळावी म्हणून, चांगलं मॅरेज प्रपोजलसाठी पुष्कळ लोकांनी प्रार्थना केलेली आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. कॅनडा व USA जाण्यासाठी विजा मिळावा म्हणून, BMC पासून OC मिळावी म्हणून, डायबिटीसपासून मुक्तता मिळावी म्हणून, ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्याचं तर त्यांना व्यवस्थित पहिल्यासारखं दिसून यावं म्हणून, हेमोग्लोबिन आणि ऑक्सिजन लेवल्स कमी होत आहेत ते परत एकदा स्थिर व्हावे म्हणून, संपूर्ण जगात शांती व्हावं म्हणून प्रार्थना करूया. अशाच प्रकारे आपल्या विनंती देखील आपण प्रभूच्या चरणी ठेवूया. माता मरियमच्या मध्यस्थीने आम्हाला ते आवश्यक मिळणार आहे. अशा प्रकारे आपला विश्वास आपण दृढ करून ही 9 दिन भक्तीची प्रार्थना करूया. हे सदा सायनी माते, मी तुझ्या पायांपाशी आलो आहे. मी पापी आहे, माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते, माझ्यावर दया कर. तू पापांची आशा व आशास्थान आहेस, असे सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आशादाती हो. येशूची भक्ती करण्याकरता मला सहाय्य कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो. तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक होतो.
मी ईश्वराची करुणा भाकून आभार मानतो तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास असल्यामुळे शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा वाढते. दुर्दैवाने पूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडलो कारण मी तुझा आश्रय घेतला नव्हता. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीने मी यापुढे मोहला जिंकेन. या कामी तू मला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदा कदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा धावा करण्यास विसरलो तर माझा आत्मा हरवेल. म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आशास्थान आहेस. हे मरिये तू मला सहाय्य कर. सदासायनी माते ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. आमीन. सदासायनी माते तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूच्या ठाई धन्य दुसऱ्यामध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या विनंती कर. सदासायनी माते तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूचे ठाई आहे धन्य दुसऱ्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या विनंती कर. सदासायनी माते तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभूचे ठाई आहे धन्य दुसऱ्यामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या विनंती कर. पवित्र मरिया दुःखितांना मदत कर. दुर्बलांना सहाय्य कर. शोकग्रस्तांस आनंदित कर. लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूंचा कैवार घे. ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयदाती नेमली आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू तू आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदासायनी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबरीला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणारा आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त होवो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभूकडे आपण मागत असतो, प्रार्थना करीत असतो, आपल्या विनंती ठेवत असतो. मात्या मरियमच्या मध्यस्थीने आपल्याला ती मिळेल असा आपला दृढ विश्वास देखील असतो. परंतु काही वेळेला आपण जे परमेश्वरकडे मागत असतो
परमेश्वर आम्हाला ते देत नाही। आणि या वेळेला आमची भूमिका कशी असायला पाहिजे? काही वेळेला आमच्या मनामध्ये आपल्याला वाटत असतं की नाही, आम्हाला हे पाहिजेच म्हणजे पाहिजेच, आपण जिद्द करीत असतो। परमेश्वराकडे आपण म्हणतो की नाही, परमेश्वरा ही माझी इच्छा आहे, मला हे गरजेचं आहे, मला हे पाहिजेच, आणि अशा विनंती आपण परमेश्वराकडे ठेवत असतो। आमची जिद्द आणि काही वेळेला परमेश्वर नाईलाजाने आपल्याला तो देत असतो। जुन्या करारामध्ये परमेश्वराने प्रजा जी काढली होती इस्रायल लोकांनी, अशाच प्रकारे एक विनंती त्यांनी सॅम्युएलकडे केली। सॅम्युएलकडे ते गेले आणि सांगितलं त्यांना, आजूबाजूला सर्व जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रावर राज्य करण्यासाठी त्यांच्याकडे एक राजा आहे, पण आमच्याकडे कोणच राजा नाही। सॅम्युएल त्यांना म्हणाला की तुम्हाला राजाची गरज नाही, परमेश्वरच तुमचा राजा आहे। ते म्हणाले, बरोबर आहे, परंतु आम्हाला देखील एक राजा असला तर केवढं बरं झालं असतं, कारण इतर राष्ट्रांकडे आहे आणि आमच्याकडे नाही, याचा आम्हाला खूप दुःख वाटते। सॅम्युएल परमेश्वराकडे चौकशी केली, परमेश्वराने त्यांना सांगितलं, त्यांना राजाची गरज नाही, तुमच्यासारखे लोक आहेत, ते तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता। परंतु सॅम्युएल परमेश्वर सांगितलं की त्यांचा एक जिद्द आहे, इतर राष्ट्रांकडे आहे तर आपल्याला देखील हवा आहे, म्हणून त्यांना वाटतं तसं। परमेश्वर त्यास म्हणाला, बघा त्यांना सांगा की त्यांना राजा मिळेल, पण हे राजा तुम्हाला व्यवस्थितपणे राज्य करणार नाही, तुमच्यावर शोषण करतील, तुमच्या मुलांना घेऊन जाईल राजवाड्यामध्ये, त्यांना शेती करावीच लागेल, कष्ट करावे लागेल, मोबदल्यात त्यांना काही मिळणार नाही, तुमचीच मुलं बायको तिथं जाऊन राजवाड्यामध्ये कार्य करतील, नाचगाणे करतील, हे तुम्हाला बरं वाटणार नाही, जाऊन त्यांना सांगा। तरीसुद्धा परजेचा प्रार्थना काही बदलले नाहीत, आम्हाला राजा हवे म्हणजे राजा हवे, आणि सरते शेवटी नाईलाजाने सॅम्युएल त्यांना साऊल हा राजा निवडून देतो। इतिहास आम्हाला सांगत आहे की राजाने जेव्हा परमेश्वराचं हुकूम मानलं त्यावेळेला संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती असायची। जोपर्यंत परमेश्वराची इच्छेअनुसार ते चालले तर त्यावेळेला परमेश्वराचा प्रकाश, त्यांची सावळी त्यांच्यावर नेहमी असायची, त्यांची उन्नती व प्रगती व्हायची। परंतु काही राजे असे आले ज्यांनी इस्रायल प्रजेवर खरोखरच अत्याचार केला, त्यांच्या मुलाबायकावर अत्याचार केला, त्यांचं शोषण केलं, आणि अशा प्रकारे हे राजा जे परमेश्वराला मानत नसत आणि म्हणून आपल्या इच्छेनुसार त्यांनी राज्य करण्यासाठी सुरुवात केली, आणि जेव्हा असं घडायचं त्यावेळेला परराष्ट्र इतर राष्ट्रांचे राजा आहेत त्यांच्यावर ते हल्ले करायचे, ते जिंकायचे आणि हे गुलामगिरीमध्ये सापडले, असा इतिहास आम्हाला दाखवत आहे। हे खरोखरच आहे, जेव्हा काही वेळेला परमेश्वराकडे आपण मागत असतो माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तर त्यावेळेला आपण जिद्द न करता फक्त विनंती आपण केली पाहिजे। जिद्द न धरता आपण फक्त विनंती केलेली बरी पडेल। प्रत्येक प्रार्थनेमध्ये तुमची इच्छा हे परमेश्वरा पूर्ण व्हावी असेच आपले प्रार्थनामध्ये आपण म्हटलं पाहिजे। प्रत्येक प्रार्थनेमध्ये
परमेश्वराची इच्छा व्हावी तर त्याची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावी असे आपण नेहमी प्रार्थना करावी. काही वेळेला आपल्याला वाटत असते की मला हा व्यक्ती पाहिजे, मी या व्यक्तीबरोबर माझं लग्न व्हावं, मला हे घर मिळालं पाहिजे, मला ही संपत्ती मिळाली पाहिजे, मला हा मुलगा मिळाला पाहिजे, मला ही व्यक्ती मिळाली पाहिजे, माझा हा ॲडमिशन मिळाला पाहिजे, अशा कित्येक प्रभूकडे आपण विनंती करत असतात. आणि काही वेळेला प्रभू आम्हाला सांगत असतो की नाही, हे गरजेचं नाही, तुला मी दुसरं काय देणार आहे, करून नाही मला तेच हवं आहे. एकदा एखादी स्त्री माझ्याकडे आली, म्हणाली, फादर, खूप वर्षापूर्वी माझा हा मूल आहे तो आता दारू पितो, ड्रग्स घेतो, पण तू जेव्हा लहान होता तपस मनन करून मी परमेश्वराकडे हात सोडले, मला एक मूल द्या, आणि त्यांना त्यांनी मला हे मूल दिलं. मी माझ्या मुलावर खूप लाड केले, प्रेम केले, पण आज त्याची व्यवस्था बघा, तो घरात राहत नाही, सगळं घरचं सामान विकतो, दारू पितो, जिद्द करतो, मारतो. कधी कधी मला वाटतं मी खूप मोठी चूक केलेली आहे परमेश्वराकडून ही जिद्द धरून मागण्याची. होऊ शकते कदाचित हे बरोबर आहे, आपण जिद्द करतो ते बरोबर आहे, परंतु प्रत्येक प्रार्थनेमध्ये तुमची इच्छा व्हावी असे आपण प्रार्थना केली पाहिजे. गेतसेमनीच्या बागेत प्रभू येशूने स्वतः तशाच प्रकारची प्रार्थना केली. परमपित्याकडे त्याने सांगितलं की हे प्याला माझ्यापासून घेऊन जा, परंतु तुझी इच्छा असेल तरच. सरते शेवटी या जगात आम्ही आमच्या इच्छा पूर्ण न करता प्रभूच्या इच्छा आमच्या जीवनात पूर्ण व्हावेत अशीच प्रार्थना करूया. आज आपण या ठिकाणी आलो आहोत तशाच प्रकारची आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा, मी तुझ्यासमोर ही विनंत्या ठेवलेली आहेत. मी माता मरियमकडे मध्यस्थी करतो आणि प्रार्थना करतो, परंतु जे योग्य आहे तेच मला तू दे. आमेन. हे मायाळू कुमारी मरियम, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलीस असे कोणी कधी ऐकले नाही, हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठीण कुमारिणी माते, तुझ्याच अंगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्याजवळ येतो आणि तुझ्यापुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक आणि मान्य कर. आमेन. भाकर रूप ख्रिस्त दर्शन प्रसंगीची प्रार्थना. हे दयाळू प्रभू, तुझे उपकार अगणित आहेत, तुझ्या चांगुलपणास मर्यादा नाही. तू आश्चर्यजनकृत्या आपल्या लोकांमध्ये वस्ती करतो. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीने व प्रेममय आस्थेने आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या जीवनमार्गावर प्रभावी लक्ष ठेव. सर्व प्रकारच्या अडचणी, संकटे व पाप यापासून आम्हाला सुरक्षित ठेव. म्हणजे जगात आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर तुझ्यामध्ये निवास लाभेल व अनंत जीवनाचा वस्तिस्थानात तुझ्या संगतीचा लाभ मिळेल. आमेन. आजारांना आशीर्वाद. प्रभूचे नाव हाच आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू, माझी प्रार्थना ऐकून घे. माझा धावा तुझ्याकडे पोचू दे. प्रभू, तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्यकुमारी मरियेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आधारातून त्यांना बरण कर व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे अनंत सुख उपभोगण्यास त्यांना पात्र बनव. आमेन. तुमचे संरक्षण कराव्यास प्रभू येशू तुमच्याजवळ असो, तुमचे पालन कराव्यास तो तुमच्यामध्ये असो, तुमचे मार्गदर्शन कराव्यास तो तुमच्यासमोर असो, तुमचा सांभाळ कराव्यास तो तुमच्या पाठीशी असो.
तुम्हाला आशीर्वाद द्याव्यास तो सदैव तयार असो. सदासायनी मातेच्या विनंतीमुळे सर्वसमर्थ पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि तुम्हाबरोबर योगानुयोग राहो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तू या आश्चर्यकारक संस्काराच्या रूपाने तुझ्या दुःख सहनाचे स्मारक आम्हासाठी ठेवले आहेस. आम्ही तुझ्या शरीराच्या आणि रक्ताच्या पावन रहस्यांची आराधना करावी आणि तुझे तारणदायी कृपादान आम्हामध्ये उपस्थित हो असल्याची गोड जाणीव आम्हाला व्हावी असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. परमेश्वर धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. प्रभू येशूचे नाव धन्य असो, त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो, त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो, अतिपवित्र संस्कारातील येशू धन्य असो, पवित्र आत्मा आमचा कैवारी धन्य असो, अतिपवित्र मरिया देवाची आई धन्य असो, तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो, तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो, मर्या कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो,
तिचा पवित्र पती संत योसेफ धन्य असो. परमेश्वर आपल्या दूत व संतांबरोबर सदैव धन्य असो. पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.